आयच्या येवकार विशय असा टाउन अँड कंट्री प्लॅनिंग आणि टाउन अँड कंट्री प्लॅनिंग म्हणजे की पयलीं दोनूच दोनच शब्द भितर येतात ते म्हळ्यार रिजनल प्लॅन आणि ह्या विशयाचेर भासाभास आमचे बरोबर दोन मानस आसात पहिले असा डेफिनेटली गोवा बचाव अभियान निमंत्रक सबिना मार्टिन्स म्हाका दिसता फाल्या मिटिंग आपयल्या हा मुखार जीबीए किती भूमिका घेतली कारण सरकार अजून हर कांयच जागमाग करना So, सो सगळ्यांनीच ओगी बसून कोता येणार कोणीतरी आवाज करचो पडटलो मुखार कसे वचपचे हे ठरवण्या मिटींग आणि दुसरी वटेच्या आसा आमचे बरोबर भाजपचे कलंगूटचे आमदार मायकल लोबो जाणी आज रिजनल प्लेनाचेर सारखी पॉवरफुल अशी विधानसभेक स्पीच करून ते हा आय त्यांची जर स्पीच ऐकली जाल्यार ते सारके अर्ध ओपोजिशन आणि अर्ध रुलींग असे दिसताले सो दोगी जाणांचे स्वागत तुमचे तर स्टार्ट विथ यू मिटींग कियाक एक वॉट इज इट आतां सरकार हें सरकार सत्तेर येवचे पहिली लास्ट द ओरिजिनल त्यानंतर खूप चुकू काढिल्यो त्रुटी दाखवून दिल्यो आज एक वर्ष जाऊन गेल्यानंतर यू हॅव डिसाइडेड की यू विल कम टुगेदर अँड नाव डिसाइड समथिंग कॉन्क्रीट इन द वे टू गो अहेड कित्याक दिसतं असे यू आर हॅव्हिंग डाऊट्स ऑन द इंटेन्शन ऑफ दिस गव्हर्नमेंट और यू आर नॉट फाइंडिंग इट व्हेरी कॉन्फिडेंट हां पहिली सरकारान सांगितले ऑपोजिशनान असताना की या रिजनल प्लॅनान काय जो चुकी असा आणि लोकांनी काय चुकी पॉइंट आउट केलेलो सो त्यो चुकी ते इलेक्शन जातकूच रोखडे रिजनल प्लॅन व एजेंडाचेर असतो आणि ते चुकी सगळे ते करेक्शन जातले करेक्शन जातले मुळे एव्हरी असेंब्ली झाली सरकारान फक्त आश्वासना दिली थ्री मंथ्स मागीर सप्टेंबर मागीर डिसेंबर आणि आता एप्रिल uh, झालो तरीकण रिजनल प्लॅनचे काय हालचाल जी ना hmm. आणि जी बी एन एक वरस झाले सरकाराकडे अपॉइंटमेंट मागलेले की आम्ही uh, आमच्या मनात जे किती आसा किती रिजनल प्लॅनान प्लॅनिंग कसे जावचे सस्टेनेबल डेव्हलपमेंट कसे जावचे आणि ह्या रिजनल प्लॅनान आम्हाला खुयचं गोष्टी बऱ्यो आसा खेळं चुके आसा ते डिस्कशन कडेन अपॉइंटमेंट मागिल्ले एक वर्ष आमकां अपॉइंटमेंट दिवना एक वर्ष अपॉइंट दिलं ना रिजनल सो इलेक्शनाचे पहिली सगल्यांनी उलयली पण इलेक्शना उपरांत त्याचे जागूच करू ना सो so आमकां दिसता की हे रिजनल प्लॅनचे भासाभास फायनलायज जावपा जाय कित्याक जेन्ना प्लॅन फायनलायज ना प्लॅनिंग कशा काय जाता आणि परत आता दिसतले की गावानी मेगा प्रोजेक्टाचेर बोड मागीर मदी सरकारान खजान लँडाचेर इश्यू काढलो मागी मधीच बिल्डींग रुल्स तांनी जे कमर्शियल आणि जे रेसिडेंशियल कंपनंट आले ते काढून उडले कॉडली असे आता बजेटान तांनी ट्वेंटी एफ ए आर फॉर टुरिझमात डिक्लेर केले आणि सो जे रिजनल प्लॅनाचे गोष्टी ते रिजनल प्लॅन सोडून खूप छान अनाउन्समेंट जाता आणि खूप शकीते जाता इन पार्ट्स वेगवेगळे गजाली जाऊपाक ओडीपी सुद्धा ओपन कनेक्शन ओपन केले आणि ओरिजिनल प्लॅनरचा जो काय संबंध होऊ ना सो uh, yeah. yeah. hmm. so, हाका लागून जे प्लॅनिंग हॅफ जाता ते गोइंग ते माल पत्टाले माल पत्टाले मग दोन मुद्द्यात पहिले मुद्दे मध्ये तुमची पार्टी सत्तेरी सत्तेरियोची पहिली युअर प्रोजेक्टिंग दिस इशू एज अ प्रायोरिटी फॉर गोवा आफ्टर यू केम टू पावर इट डजंट सीम लाइक अ प्रायोरिटी ऑफ योर गव्हर्नमेंट एंड सेकंड थिंग देर हैव बीन डिसिजन्स टेकन

आणि मला दिसतं की मनोहर पर्रीकर जेव्हा टाउन एंड कंट्री प्लॅनिंग मिनिस्टर आहात आणि त्याच्या वांगडा जे काय आमदार आम्ही आहात जे अंडरस्टेंड जाता वॉट इज रिजनल प्लॅन डेफिनेटली ही वील बी व्हेरी वेरी कॉशस ऑन दीस रिजनल प्लॅन आणि बरो रिजनल प्लॅन गोयच्या लोकांक ला प्रायोरिटी जे किती आलं ते सायडीन एक वाटेन आमचं मयनिंगचा बॅन ज्लो हा थिंगा अप्रोर ते सायडीनसून स्टार्ट आतून आणि व रिजनल प्लॅन ओपन केला म्हणून स्मूथ सेलिंग इमिडिएटली जाऊचे ना काय एनजीओ जाता मॅडमिच एनजीओ आहे एक आणि तसले खूप एनजीओ आहात ते येतले उठतले हे ते जप्रोर स्टार्ट सो मनोहर पर्रीकर फर्स्ट प्रायोरिटी इज टू सेटल द मयनिंग सेक्टर देन स्टार्ट दीस बट स्टील ही सेट Before December, we will start the process. Yes. And as far as I know,

टाउन प्लॅनिंगचा मनीस करूंक ना एसिस्ट करतात सांगूंक ना तुम्ही एक बरो आर्किटेक्ट हिचर घालात तिथून कितें झाले की चेअरमेन जालो सरपंच कमिटीचो दा चेअरमेन जालो सरपंच सात मेंबर हो हाडटा तो हाडटा आपले प्लॉट ग्रीन आहा ते रेड कर रेड आहा ते आणि कसले ब्रावन कर चल्ला तरी आख्खे मेनिप्युलेशन जे झाले पळय ते टोटल गव्हर्मेंट जावंक जे मेनी मैनि, मेनी मैनि मॅनिप्युलेशन टू प्लेस एट पंचायत लेवल यू गोट टू अंडरस्टेंड देट ऑल्सो So those corrections also need to be done. Yes, what is your government's idea of corrections? Definitely we have to sit with the same good architects. I'm uh, there are also good architects who were there in this regional plan. The in the uh, making of this regional uh, plan. In the making of this yeah. regional so plan. Are you they saying were good architects. Are you saying the government is sending it back to the panchayat? No, they, we shouldn't send it back to them. We have to rectify if they have done some manipulation. Manipulation like Shahetajati, Turn Kurun.

No, at least they should be shown as fifteen. No, percent. no, what I'm saying is what you are saying and what we are saying, we are saying the same thing. We are also talking about paddy fields being protected, about the hills being protected, ponds being protected. So corrections are so there at the same time, haan. there has to be sustainable growth at the 2001 regional plan. And we are talking about 2021, we are already 13 years. But that With, is what your government no, did, no? No, no, no. Thirteen ah. years Zaleada, The regional plan is in the pipeline. Yeah. It is not come out for the growth when of the Goa. When, is getting bigger and When, bigger. It, it, when it, we it, are talking about Goa being projected as the best tourist destination, if we want to make Goa the best tourism destination, the regional plan has to be friendly, tourism friendly also, industry friendly, tourism friendly, friendly, and all. Michael, Michael, and th for thing. that certain areas should be also released. Yeah, so for that, comes, development. See, land use planning is one thing, yes. and then what you do on the land is secondary. so first you have to say which is going to be your green zone, which is going to be for your industrial purpose, which is going to be for your institutional area. all that, that has to be marked. That, all that yeah. is already marked, but certain areas are not marked properly. So let for us, certain uh, areas, there are manipulations. i think that we have all Manip agreed. मेन्युप्युलेशन असा ते सगळे जण एग्री करतात तू म्हण तसे सामके ग्रासरूट लेवला वेल्यान मेन्युप्युलेशन झाले ना साम आय एम नॉट से ग्रासरूट लेवल इज आल्सो इंपॉर्टेंट सर्टन ग्रासरूट लेवल सर्टन पंचायत्स डिड व्हेरी गुड रीजनल प्लान एंड सर्टन पंचायत मेन्युप्युलेटेड रीजनल प्लान एंड करेक्ट अग्रीड सो देयर आर टू पॉइंट्स ना पॉइंट 1 जेन्ना तुम्ही म्हणतात की आता प्रोसेस तुम्ही परत स्टार्ट करतले तेन्ना जो सबिनान विचारिल तो प्रश्न म्हणार तुम्ही प्लॅन परत पंचायतीक पंचायती यू ओर ओन्ली लूक इन टू चीफ मिनिस्टरान दिला की हे प्लॅन परतून पंचायतीकडे धाडचे ना टाउन प्लॅनिंग ऑफिसानूच व्हडले ऑफिस सेट करून थंड ओन्ली रिजनल प्लॅन ते करेक्शन जातले आणि बरे आर्किटेक्ट हा गोयचे व्हरी गुड आर्किटेक्ट्स इफ रिक्वायर्ड मोर आर्किटेक्ट्स गोवन आर्किटेक्ट्स कॅन बी टेकन ऑन ॅट

तो तेका राग असता उमकी उमके प्रॉपर्टी आदी आधी खूप वर्षां आमी थिंक फुटबॉल खेळताले तो काढलो प्ले ग्राउंड मार्क केला ऑलरेडी आमचा ग्राउंड आहोत तूं एक ग्राउंड आहा सपोजींग यू आर स्टेईंग विलेज ऑफ आरपोरा देर इज ऑलरेडी वन yeah. ग्राउंड आणि जाय जी प्रॉपर्टी चेंज केली सपोजिंग आय एम आय एम अ वॉर्ड मेंबर व आय एम अ सरपंच सो हांव कितें करता प्रोपोज करता कमिटीक

laws yeah. that should have been the first step and as per that uh, procedure, you know, uh, what should be the procedure of planning, going to the village, yeah. and uh, the plans coming back, coming district back. plans yeah. being formed to district plan and coming together. This should have been legally done in the uh, act. Now that was not done, but because GBA at that time, are yeah, demand was 73rd, pressure. 74th. Yeah. The plan should be made as per 74th, uh, 73rd, and 74th amendment. Army pressurized. ho plan There were no guidelines. Hmm. And if you see the previous government, any first jana task force namely the task of the task force was to frame the guidelines of how the regional plan is going to be made. But what happened? They didn't. They quickly, they changed it and they said the task force only is going to do the draft. Now the problem today is now when we are doing the corrections, what is going to be the guidelines is not framed. So See, if one thing, i government is clearly saying that we will not send this plan back to the panchayat level. Are no. you okay with that? See, uh, for us, I'll tell you what is what is. That we want, we are discussing first the guidelines should be done. Now, what has happened in this particular pre, uh, regional plan? It has gone to the Gram Sabha. Yeah. The Gram Sabhas have given their say suggestions. Uh, and uh, suggestions. So the uh, procedure We would want the plans to go to the Gram Panchayat. That process is completed, complete, okay. Yeah. That process is completed. It's come to the government and it's stuck with the government. Hmm. Now we want it to be taken further, not go backward. Okay. It is so not stuck to the government, it is stuck with the government. No, government, plan. There, there are certain approvals also being given from November. Till March till our election, hmm. no, approvals are given no, on 2021 plan. Exactly, there are certain areas in paddy fields also. Approvals are given by town and country planning. Nobody knows that. Hmm. Some people started building. Some people are in process of building. Hmm. So april and notification came and stopped we are still following 2001 plan no now. no the plan the has been notified so once the plan is notified the when the bjp government came to power they have not said we have denotifying the no, plan no they, are, they so have kept the, it on hold they, no the, so as far as the legal part is concerned 2021 is the legally notified plan and so people are legally obtaining permission not so now what so is not, now. No, no. What not after april not, up, not, not after april no. the plan is, on is, on. is only circular has been issued yes. it is only the decision but even that it Chipped is selective